नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर होणार कोट्यवधींची उधळण, राज्य सरकारकडून होणार खर्च. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला सोबत घ्या, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत आग्रही मागणी. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, सोने चांदीचे भाव वाढले. धामण जातीच्या सापाला जीवदान, वाळवा तालुक्यातील जनक्रांती सर्पमित्रांचे सर्व स्तरातून कौतुक. आणि आष्टी पोलिसांची दारूअड्ड्यावरती कारवाई, महिलेसह एकावरती गुन्हा दाखल. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण राज्य सरकारकडून केली जात आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 2 कोटी रुपयांची उधळण राज्य सरकारकडून केली जात आहे. येत्या 19 तारखेला शिर्डी येथे होणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या ई गृहप्रवेश कार्यक्रमाला माणसे जमवावीत म्हणून ग्रामविकास खाते 2 कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना नाश्ता, येण्या जाण्याची सोय आणि बसवर बॅनर लावण्यावर सरकारी तिजोरीतून खर्च केला जातोय. 20,000 घरकुल लाभार्थी कुटुंबियांना उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले असून जवळपास 40,000 लोक उपस्थित राहण्याचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्यावे अशी आगळी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघांनी सोबतच लढायला हवं असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं आहे. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्यावे अशी अग्री भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघांनी सोबत लढायला हवे असे मत मुख्यमंत्र्यांनी भाजप संघटन सरचिटणीस रामलाल यांच्या समोर मांडले. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही चर्चा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी तब्बल 4 तास चर्चा केली. यावरून विष्णू सावरा, बबन लोणीकर, विद्या ठाकूर, प्रवीण पोटेंचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. तर अतुल सावे, किसन कथोरे, मनीषा चौधरी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी कोणती खाते द्यायची यावरही नेत्यांमध्ये खलबतही झाली. तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर कमी जास्त होत असल्यानं सोने चांदीतही अस्थिरता निर्माण झाली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून भविष्यात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. जळगावला सुवर्णनगरी म्हटले जाते कारण जळगाव जसा केळीचा जिल्हा आहे तसा तो सोन्याचाही जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र या सोन्या चांदीच्या बाजारावर भाववाढीचे मोठे संकट आले आहे. सोने चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव वाढले असल्याचे दिसत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजाराचा परिणाम होण्यासह डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे दर कमी होत आहेत, त्यामुळे सोने चांदीवर परिणाम होत असल्याचे सोने विक्रेत्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचे आणि चांदीचे भाव वाढले आहे. सोन्याचे भाव वाढण्याचे कारण आपल्याकडे भारतात त्योहार आहे, दिवाळी दसरा धनतेरस आहे, त्याच्यामुळे डिमांड असतं, त्याच्यामुळे वाढले. आणि दुसरं मेन कारण आहे आपली करन्सी अमेरिकन करन्सी समोर दररोज कमी होऊन राहिली आहे, तिच्या प्रभावाने सोन्याचे भाव वाढता आहे. जोपर्यंत आपली करन्सी कमी होत राहील तोपर्यंत सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे. आज सकाळपासून सोन्याचे भाव 200 रुपये वाढले आहे. 32,200 होते, आता 32,400 रुपये आहे. पण जोपर्यंत आपली करन्सी आपला रुपया स्टेबल होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव वाढत राहील.
आज सोन्याचा भाव 32,400 रुपये प्रतितोळा होता. या सततच्या चढ उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बाजारात परिणाम जाणवत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाचाही सर्वत्र मोठा परिणाम होत असून सोने चांदीवरही तो जाणवत असल्याचे जाणकारांनी सांगितले. सततच्या भाववाढीमुळे विक्रीवर परिणाम होत असला तरी दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त सोने चांदीची खरेदी केलीच जाते, त्यामुळे बाजारात ग्राहकांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसत आहे. आम्ही नेहमीप्रमाणे दिवाळी असल्यामुळे सोने खरेदी करायला आलेले, पण भावाची वाढ होते. म्हणजे सकाळी 32,300 भाव होता, आता 32,400 भाव झालेला आहे. तर त्यामुळे आम्ही नेहमी जास्त सोने खरेदी करतो, पण यावर्षी कमी करावं लागते सोन्याचा भाव वाढल्यामुळे. तर भाव वाढल्यामुळे असं वाटतं की नेमकं पुढे काय होणार आणि आम्ही खरेदी पाहिजे तेवढी करू शकू की नाही असं मला वाटतंय. मान्य आहे सोन्याचा भाव वाढला आहे, परंतु जी महिलांची चॉईस आहे आजही सोन्यासाठी, जे त्यांचं मन वळतं, ते 3,200 जरी झालं त्यात अजून वाढही झाली तरी महिलांचा कल हा सोन्याकडे राहणारच आहे. म्हणजे त्यांची चॉईस ती कधी बदलणार नाही. भावात वाढ झाली तरी भाव अजून थोडे कमी झाले तर महिलांना जास्त आनंद वाटेल. आता दिवाळी आली म्हणजे सोन्याचे भाव वाढतातच, त्या हिशोबाने महिलांची खरेदी सोन्यावर जास्त असते, त्या दृष्टीने भाव वाढणं हे साहजिकच आहे. सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे जिथं आम्ही एक तोळा घेणार आहे तर तिथे आम्हाला 5 ग्रॅममध्ये समाधान मानावं लागतं, कधी 2 ग्रॅम कमी घ्यावं लागतं. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. वाळवे तालुक्यातील जनक्रांतीच्या सर्पमित्रांनी पाटील मळ्यात राहणाऱ्या पंडित बापू पाटील यांच्या घराजवळील 7 ते 8 फूट लांबीचा धामण जातीच्या सापाला जीवदान दिला आहे. पाहुयात हे वृत्त. वाळवे तालुक्यातील जनक्रांतीच्या सर्पमित्रांनी वशी येथील पाटील मळ्यात राहणारे पंडित बाबू पाटील यांच्या घराजवळ गोठ्याजवळ 7 ते 8 फूट लांबीचा भला मोठा साप आहे असे कळले. जनक्रांतीचे सर्पमित्र रणजित पाटील, सुनील पाटील, सचिन घनवट यांनी अवघ्या 10 मिनिटात पाटीलमळा येथे पोहोचून जनावरांच्या गोठ्याजवळ असलेल्या धामणीस पकडले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. या धामण जातीच्या सापाला पकडून डोंगरावर नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले आहे. या महिन्यात या जनक्रांतीने नागचर धामणी, 2 फरूड, 1 घोणस असे अनेक साप पकडून नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडले आहे. कुठेही एखादा साप आढळून आल्यास जनक्रांतीला हेल्पलाईनद्वारे कॉन्टॅक्ट करावा असे आवाहन जनक्रांतीचे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सुनील पाटील यांनी केले आहे. नमस्कार, मी सुनील वसंत पाटील, जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अखंड भारत. परवा दिवशी सकाळी आम्हाला वशी पाटीलमाळा येथून पंडित बापू पाटील यांचा आमच्या जनक्रांती सर्पमित्र हेल्पलाईनवरती फोन आला. फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांच्या असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये, तसेच ते राहत असलेल्या ठिकाणी वस्तीवरती, एक भली मोठी 7 ते 8 फूट असणारी मोठी धामण त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यापासून जनावरांना देखील धोका आहे व मनुष्यांना देखील धोका आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या व या धामणीस पकडून तिला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडा. हे आम्हाला आमच्या हेल्पलाईनवरती समजल्यानंतर आमच्या सर्पमित्र हेल्पलाईनचे रणजित पाटील, सचिन घनवट आणि स्वतः मी त्या ठिकाणी अवघ्या 5 ते 10 मिनिटातच पोचलो असता पाहतोय तर एक भली मोठी धामण त्या धामणीस आमच्या रणजित पाटील व सचिन घनवट यांनी एका पोत्यामध्ये काठीच्या सहाय्यानं पकडलं व त्या ठिकाणी असणाऱ्या 15 ते 16 जनावरांचा जीव वाचवला. त्याचबरोबर त्या ठिकाणी दाट लोकवस्ती देखील आहे. त्या ठिकाणी पाटील मळ्यामध्ये 25 ते 30 कुटुंब राहतात. त्यांची लोकसंख्या 100 ते 1,250 दरम्यान आहे. तसेच या लोकवस्तीमध्ये या लोकांचे जनावरे देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि याच धामणीपासून त्यांना धोका निर्माण झाला होता. आणि या धामणीस आम्ही आमच्या हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी पकडून तिला डोंगरामध्ये नेलं आणि तिला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर.
परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या दारू अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी अचानक धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठा दारू साठा जप्त केला असून एका महिलेवर देखील गुन्हा दाखल केला आहे. परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू अड्ड्यावर आष्टीच्या पोलिसांनी रात्री 6 ते 7 वाजेच्या सुमारास पिंपळी धामणगाव येथे देशी दारूच्या अड्ड्यावर छाप टाकली. त्यामध्ये पहिल्या दारू अड्ड्यावर 20 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आणि दारू विकणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंद केला. तर दुसऱ्या दारू अड्ड्यावर 25 देशी बाटल्या जप्त करून आणखी एका महिलेवर गुन्हा नोंदवला. या दोन्ही महिलेंवर अवैध दारू विक्री करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टीजवळ असलेलं कणकवाडी तांड्यावर गावठी दारू अड्ड्यावर छाप टाकून गावठी दारू जप्त केली आहे आणि आरोपी जालिंदर राठोड यांच्यावर अवैध गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ठिकठिकाणी रेड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देशी दारूच्या 45 बॉटल आणि गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करून 3 जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संगमनेर शहरात लावलेल्या फलकाला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काळं फासलं होतं. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संगमनेर शहरात लावलेल्या फलकाला काळे फासणाऱ्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या पुतळ्याचे भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये तांबे यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या विरोधी घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून तीव्र शब्दात निषेध नोंदवला. देशाचे पंतप्रधान यांच्या फलकाला काळे फासणे ही देशाची संस्कृती नाही. अशा देशद्रोही तांबेंवर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी सांगितलंय. कुठल्याही देशात सत्तेत असताना खुर्चीवर असलेल्या पंतप्रधानाच्या फोटोला काळं फासण्याचा प्रकार आजपर्यंत इतिहासात कधीही घडलेला नाही. तो प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतात केला आहे. पंतप्रधान हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो फक्त देशाचा पंतप्रधान असतो. हे विसरून जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नालायक सत्यजित म्हणून कोणतरी कार्यकर्ता आहे त्यांनी त्या पंतप्रधानाच्या फोटोला काळे फासण्याचा प्रकार जो केला आहे त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि हा देशद्रोह हा इतका गंभीर गुन्हा आहे याची गंभीरपणे दखल घ्यावी यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आज निमगाव केतकी इंदापूर येथे त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. हे आंदोलन जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने वारंवार पुरत तीव्र करण्यात येणार असल्याचे मी आज मीडियाच्या वतीने जाहीर करत आहोत. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यानुसार नांदगाव तालुक्यात दुष्काळ परिस्थिती त्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ पाहणी केली. त्यानुसार नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नांदगाव तालुक्यात आले होते. यावेळी पालकमंत्री यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी वर्गाने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचा चारा आणि त्यांच्या पाण्याचीही समस्या मांडली. तसेच पीक विमा कंपनीबद्दलच्या समस्या त्यांनी यावेळी सांगितल्या. पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबतचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे न ठेवता ते अधिकार तहसीलदारांकडे द्यावे ही मागणी त्यांनी केली. दुष्काळ परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत पालकमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला तत्काळ परिस्थितीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व दुष्काळी परिस्थिती कॅबिनेटमध्ये मांडून लवकरात लवकर या दुष्काळी परिस्थितीवरती उपाययोजना करून या संदर्भात जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. थकीत वीजबिलबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच नारपार प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा सहभागबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ.
अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रसन्न होऊन त्यांना भवानी तलवार प्रदान केल्याची आख्यायिका आहे। त्याच पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात तुळजापुरात भवानी तलवार महाअलंकार पूजा बांधण्यात येते। मागील अनेक वर्षापासूनच ही प्रथा आजही सुरूच आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यदैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई भवानीची मनोभावे सेवा केली तेव्हा तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार भेट दिल्याची आख्यायिका आहे। तेव्हापासून शारदीय नवरात्र महोत्सव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार भेट देत असतानाची पूजा बांधण्यात येते। आज लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेचे नयनरम्य दृश्याचे दर्शन घेतले। शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघेरे महाविद्यालय आणि शिवदुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीनं रोहिडा किल्ल्यावर श्रमदान करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयातील NCC छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहिडा गडावर एक दिवसीय श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात वाघेरे महाविद्यालयातील 100 छात्र सैनिक सहभागी झाले होते। शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या मार्फत या गडावर सदरचे बांधकाम हाती घेण्यात आले। या बांधकामास लागणारे साहित्य म्हणजेच वाळू, खडी, फरशी गडावर घेऊन जाण्याचे काम सध्या सुरू आहे। NCC छात्र सैनिकांनी जवळजवळ 2 ते 3 ब्रास वाळू मानवी साखळी करून गडावर पोहोचवले। शिवदुर्ग प्रतिष्ठान 2009 सालापासून तिकोना, रायगड, धर्मवीरगड, अंतुरगड, विचित्रगड, रोहिडा या गडांवर विकास कामे करत आहे। या प्रतिष्ठानमार्फत गडावर आतापर्यंत रोहिड मल्ल मंदिराची उभारणी, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, अंतर्गत रस्ते, तटबंदीवरील झोपडी काढणे इत्यादी कामे केली असून सदरच्या पुनर्बांधणीचं नियोजन आहे। गेल्या 9 वर्षात एका दिवसात इतके श्रमदान कधीच झाले नव्हते, असे उद्गार प्रतिष्ठानचे पंडित अतिवाडकर यांनी काढले। दर्शन वाघ यांनी गडाचा संपूर्ण इतिहास छात्र सैनिकांसमोर मांडला आणि संपूर्ण गडाची फेरी घडवून आणली। शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघेरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला। लोकराज्य October 2018 या मासिकाचे विद्यार्थ्यांनी वाचन करून त्यावर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग हे उपस्थित होते। लोकराज्य हे October 2018 मासिकाच्या अंकातील युग पुरुषाचा आदर्श, सुंदर आपले घर, कौशल्यातून उन्नती, सर्वांसाठी पाणी टंचाई, स्वच्छ इंधन उत्तम जीवन, स्त्री शक्ती ऊर्जा शक्ती, विक्री आणि भरघोस नफा हे लेख वाचून या लेखावर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरक म्हणाले, लोकराज्य मासिकामध्ये शासनाचे निर्णय, विकास योजना, चांगल्या कल्पना यासह उपयुक्त माहिती दिली जाते। तसेच कला, संस्कृती, भाषा इत्यादी विषयांचे लोकराज्याचे विशेषांक निघतात। अशा मासिकाच्या वाचनाने माहिती आणि ज्ञानाचा साठा समृद्ध होतो। महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वाचनाचे फायदे आणि गरज स्पष्ट केली। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ग्रंथ, मासिकं वाचण्याकरता प्रेरणा वाढवणे, ग्रंथाच्या आशयांचे, लेखांचे विश्लेषण, विवेचन करण्याची क्षमता वाढावी यासाठी महाविद्यालयात उपक्रम आयोजित केला आहे। भविष्यात त्यांच्याविषयी लेख त्याच्यात यावी अशी भूमिका मी या ठिकाणी मांडली। या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जिल्हा माहिती कार्यालय आणि वाघेरे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिवसाचा कार्यक्रम करण्यात आला। यानिमित्ताने लोकराज्य मासिकातील जे विविध लेख आहेत, देशकथा आहेत, यावर विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यासाठी त्यांनी लोकराज्य मासिकाचं वाचन केलं। त्या वाचनातून त्यांनी इतरांना प्रेरणा मिळते अशी माहिती दिली।
या उपक्रमाला प्राचार्य निपडे सर आणि इतरांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. येत्या हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं मुंबई येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान ही माहिती देण्यात आली. अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड नुसार वर्गवारी करून अनुसूचित जातीतील उपेक्षित घटकांना आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत लहुजी शक्ती सेनेने केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाज आपल्या विविध मागण्यांसाठी लढा देत असून आतापर्यंत मोर्चे आंदोलनं बरेच झाली तरीही सरकारला जाग आली नाही. म्हणून आंदोलन तीव्र करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असल्याची माहिती लातूरमधील आयोजित पत्रकार परिषदेत लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी दिली आहे. पुढे बोलताना कसबे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ तत्काळ सुरू करण्यात यावे. बिहार राज्याप्रमाणे मातंग समाजाला न्याय देण्यात यावा. मातंग समाजाच्या कुटुंबाला शस्त्र परवाना देण्यात यावा. आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा. यासह आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यामध्ये गेले अनेक वर्षापासून मातंग समाजातील अनेक संघटना आणि लहुजी शक्ती सेना अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या आरक्षणाची अबकडनुसार वर्गवारी करून मातंग समाज व इतर उपेक्षित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लाभ मिळावा त्या पद्धतीने आरक्षणाचं वाटप करण्यात यावं. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेली चार वर्ष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे बंद आहे. भ्रष्टाचार झाला या कारणास्तव हे महामंडळ बंद करण्यात आलेले आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते जेलमध्ये आहेत. परंतु महाराष्ट्र राज्याच्या इतरही अनेक खात्यामध्ये पाटबंधारे खाते असेल, इतर खाते असतील, त्या ठिकाणी देखील भ्रष्टाचार झाला. मात्र सर्व महाराष्ट्र राज्यातली खाती चालू आहेत, परंतु केवळ आणि केवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे बंद आहे. ते महामंडळ तात्काळ सुरू करण्यात यावं. त्याचबरोबर त्या महामंडळाकरिता 500 कोटीचा निधीची तात्काळ तरतूद करण्यात यावी. त्याचबरोबर या महामंडळावरती अध्यक्षपदावर एक प्रामाणिक असा व्यक्ती त्या ठिकाणी नेमण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करत असतानाच महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि यांच्या दोघांचे एकत्रित मिळून जे महाराष्ट्र राज्य सरकार वार्षिक अंदाजपत्रक तयार करतं त्या अंदाजपत्रकानुसार या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 4.5 ते 5 हजार कोटी वार्षिक या ठिकाणी अनुसूचित जातीच्या विविध योजनांसाठी या ठिकाणी खर्च केले जातात. या योजनांमध्ये मग दादासाहेब सबलीकरण योजना असेल, पॉवर्टी लरची योजना असेल, इतर अनेक योजना असतील, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असतील, याच्यासाठी खर्च करत असताना या ठिकाणी देखील मातंग समाजावरती मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय. त्यामुळं या ज्या योजना आहेत सर्व महाराष्ट्र राज्याच्या त्या योजनांची बिहार राज्याप्रमाणे आणि इतरही काही राज्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने वर्गवारी या ठिकाणी करण्यात यावी. त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लहुजी असतात ज्यांनी या देशासाठी, जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी ही शपथ घेतली आणि ती शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत 17 फेब्रुवारी 1881 आपल्या वयाच्या 86 वर्षापर्यंत त्यांनी निभावली अशा ह्या वीर पुरुषाच्या समाधी पुणे संगमवाडी या ठिकाणी आहे. त्या समाधीचं तात्काळ त्या ठिकाणी स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात यावं ही मागणी. त्याचसोबत शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. पुणे येथे स्केटलॉन आणि वावी बोर्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या झिगझॅग स्केटिंग स्पर्धेत बार्शीच्या विश्वजीत स्केटिंग क्लबने यश मिळवलं आहे आणि एक नवा विक्रम सादर केला आहे. पाहुयात हे वृत्त. पुणे येथे स्केटलॉन आणि वावी बोर्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या झिगझॅग स्केटिंग स्पर्धेत बार्शीच्या विश्वजीत स्केटिंग क्लबच्या 12 खेळाडूंनी सतत 7 तासाच्या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये यश नारंजकर, रोहन शेख, शिवम विधाते, आदित्य माळी, सोहम देशमुख, ऋग्वेद देशमुख, हार्दिक रुनवाल, स्नेहा विधाते, आलोक बलदोटा, आयुष मत्रे, तन्वी हिगमिरे या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये यांची नोंद करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना हार्दिक पटेल हे कराडमध्ये थांबले होते, त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले. पाहूयात ही बातमी.
भाजप सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल अशी टीका भाजपावर करून गुजरात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा मीडियाने बाऊ केला असून त्यांनी हल्ल्याच्या चर्चेचं खापर टीव्ही माध्यमांवर फोडलं आहे. मी सरकारच्या विरोधात आहे, काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना पहाटे कराडमध्ये थांबले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. कराडमध्ये पटेल यांचे पहाटे जोरदार स्वागतही करण्यात आले होते. देखो ये बड़ा बेहद दुख का प्रश्न भी है. एक्चुअली जो गुजरात के अंदर हुआ वो टीवी और मीडिया के अंदर ज्यादा दिखाया गया. गुजरात के अंदर कभी भी हिंदी भाषी प्रदेशों के साथ बैर या ऐसा कोई बर्तन रहा ही नहीं है, क्योंकि गांव-गांव में टीवीओं में वहाँ हिंदी बोला भी जाता है और हिंदी चैनल देखा भी जाता है. लेकिन 14 महीने की बच्ची पर जो बलात्कार की घटना हुई थी, वो बलात्कार की घटना के बाद ये पूरा मामला हुआ है. एक व्यक्ति को अपराधी माना जाए और उसकी वजह से पूरे प्रदेश को अपराधी नहीं माना जा सकता, तो जो हुआ वो गलत हुआ. लेकिन जो हो रहा है अभी उसको कहाँ हो रहा है, एक वीडियो दिखाइए. ये जो टीवी मीडिया के अंदर आप दिखा रहे हैं, एक वीडियो ऐसा दिखाइए जहाँ पर उत्तर भारतीय लोगों को मारकर भगाया गया. बातें करने से कुछ नहीं होता, बातें मोदी साहब भी करते हैं. बातें करने से कुछ नहीं होता, दिखाना पड़ता है, प्रूव करना पड़ता है. जब किसान किसानी करता है तो वो प्रूव करता है कि मेरे शरीर से पसीना निकल रहा है, मैं मेहनत कर रहा हूँ, तो प्रूव होगा तब माना जाएगा ना. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी कराड. जळगाव मध्ये आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला. तब्बल 82 किलोमीटर पायी चालत दीडशे ते 200 विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सु आ पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी तब्बल 82 किलोमीटर पायी चालत मोर्चा काढला. पिंपळे तालुका अमळनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 150 ते 200 विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक रात्री शाळेत दारू पितात, दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुषपणे मारहाण करतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देतात, जेवणात अळ्या किडे निघतात अशा अनेक तक्रारी करत थेट यावल येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय त्यांनी गाठले. या मोर्चात शिक्षकांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. या मोर्चात सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. या आपल्या मागण्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी या लहान विद्यार्थ्यांना तब्बल 82 किलोमीटर असा पायी प्रवास करावा लागला आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होतील असे आश्वासन देण्यात आले. मात्र संतप्त झालेल्या विद्यार्थी कोणत्याही आश्वासनांना भूलले नाहीत आणि कोणाचेही काही ऐकून न घेता आपला मोर्चा चालूच ठेवला. एकीकडे शासन सर्व शिक्षा अभियान राबवत आहे, परंतु शासनाचे शिक्षकच या अभियानाचा बोजवारा उडवत आहेत. रात्री 12 वाजता आम्हाला सर्व मोठे मुले झोपून गेल्यानंतर आम्हाला 4-5 जणांना गावात गेले होते आणि नंतर आले तर मारायला लागले सर, दारू पिऊन पिऊन. झोपलेले ते उठून आणले होते आम्हाला आणि रात्री मारलं, गाडीमध्ये घालून घालून मारलं. गच्ची पण डाबली. आंबालाल पाटील सर उदय, आंबालाल पाटील सर एक गोष्ट, नितीन सोनवणे सर, उदय पाटील सर, अंबालाल पाटील सर, किचन मास्टर होता है रोहित भाऊ. आम्ही ही अडचण आहे आमची, त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा घेऊन जात आहे. जर एकटा मुला तिथे एकटा मुलगा जर कंप्लेंट करायला गेला मुख्य दबागांकडे, एकट्या मुलगाला रूममध्ये कोंडून कोंडून मारतात, ते डायरेक्ट जाणलं हमला करतात डायरेक्ट. एवढा लहान मुलांचे विचार करत नाही आम्ही, यांचे कसं काय विचार करू सर. लहान मुलांना दारू पिऊन मारतात आणि खाण्यासाठी कच्ची भाकर आणि भाजी असते जी पाणीच असते आणि किडे पण असते पाण्यामध्ये, प्यायच्या पाण्यात जंतू असतात. त्या बुक्याने मारलं दारू पिऊन आम्ही या प्रकल्पाला म्हणजे यावल प्रकल्पाला जातोय सर्वजण. त्याच्यामुळे आम्हाला जेवण सुद्धा भेटत नाही नेमकं, त्याच्यामध्ये काड्या कचरा किड सर्व असतात सर. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी जळगाव. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर.
नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमावर होणार कोट्यवधींची उधळण, राज्य सरकारकडून होणार खर्च. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला सोबत घ्या, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत आग्रही मागणी. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, सोने चांदीचे भाव वाढले. धामण जातीच्या सापाला जीवदान, वाळवा तालुक्यातील जनक्रांती सर्पमित्रांचे सर्व स्तरातून कौतुक. आणि आष्टी पोलिसांची दारूअड्ड्यावरती कारवाई, महिलेसह एकावरती गुन्हा दाखल. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.